नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये। खरं तर आम्ही आज आरशी टेम्पल आलो होतो, पण आमच्याकडे वेळ मिळाल्यामुळे आम्ही थोडं आसपास सर्च केलं तर आम्हाला तिकोना फोर्ट हा जवळ दिसला। 10 किलोमीटरच्या आतमध्येच हा किल्ला होता, तर आम्ही इथे जायचं ठरवलं। तर आज आम्ही आलो आहे तिकोना फोर्टला। तर चला तर आता सर्वात पहिले किल्ल्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया आणि नंतर आपल्या गप्पा गोष्ट करूया। तर तिकोना किल्ल्याबद्दल माहिती घ्यायची म्हणलं तर तिकोना किल्ला हा महाराष्ट्रातील पुण्याजवळ कामशेत येथे असलेला एक डोंगरी किल्ला आहे, याला वितनगड असेही म्हणतात। समुद्रसपाटीपासूनची उंची 3500 फूट आहे आणि वरून दिसणारे दृश्य श्वास रोखून धरणारे आहेत। तिकोना किल्ल्याबद्दल थोडा परिचय घ्यायचं जर म्हणलं, तिकोना किल्ला हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय व एक दिवसीय ट्रेकिंग स्पॉट आहे। काही लोक त्याला वितंगगड म्हणूनसुद्धा ओळखतात। जर तुम्ही सध्याच्या भूगोलवर एक नजर टाकली तर ते त्रिकोणासारखे दिसते आणि म्हणून त्याचे नाव तिकोना असे आहे। मोठ्या तटबंदी, स्वच्छ पाण्याने भरलेले 7 पाण्याची टाकी, मोठे दरवाजे आणि बुरजावरून आजूबाजूची विलोभनीय दृश्ये या ठिकाणाचे नैसर्गिक सौंदर्य वाढवतात। किल्ल्याच्या इतिहासाबद्दल माहिती घ्यायची ठरली तर हा किल्ला कोणी बांधला याबद्दल जास्त माहिती नाही। 15व्या शतकाच्या शेवटी मलिक अहमद निजामशहा याने 1482 ते 1483 सुमारास पुण्यातील जुन्नर प्रांतावर आक्रमण करून जुन्नरचा बराचसा भाग आपल्या ताब्यात घेतला होता। त्याचवेळी त्याने तिकोना किल्लासुद्धा जिंकला होता। 1657 कर्नाळा, लोहगड, माऊली, सोनगड, तळा आणि विसापूर या किल्ल्यांसह तिकोना किल्ला जिंकून शिवाजी महाराजांनी निजामचा प्रदेश असलेला संपूर्ण कोकण आपल्या ताब्यात आणला। हा किल्ला संपूर्ण पवना मावळ प्रदेशाच्या नियंत्रणाचे केंद्र म्हणून ओळखलं जात असे। 1660 ढमाले कुटुंब यांना तिकोना किल्ल्याची सुरक्षिततेची जबाबदारी दिली होती। ढमाले देशमुख घराण्याकडे बराच काळ हा किल्ला होता। 1665 जयसिंगने या प्रदेशावर आक्रमण केले आणि स्थानिक गावांवर हल्ला केला। 12 जून 1665 झालेल्या पुरंदरच्या तहानुसार तिकोना किल्ला मुघल योद्धा कुबाद खानला देण्यात आला। आता किल्ल्यांवर येण्यासाठी पुणेकरांना किती लांब पडतो हा किल्ला हे जाणून घेऊया। पुणे ते तिकोना किल्ला हे अंतर 60 किलोमीटर आहे। तुम्ही पुण्याहून येत असाल तर तुम्हाला लोणावळ्याला येण्यासाठी लोकल ट्रेन पकडावी लागेल, जिथून तुम्ही कामशेतला जाण्यासाठी ट्रेन किंवा बसचा पर्याय निवडू शकता। कामशेत येथून तिकोना पेठेसाठी बस पकडावी लागेल किंवा मुंबई किंवा पुणे आणि तिकोना किल्ला दरम्यान अनेक बसेस चालू असतात। तुम्ही तुमच्या खाजगी कार किंवा बाईकने येथे प्रवास करत असल्यास तुम्ही एनएस 48 येऊ शकता। मुंबईवरून बस तुम्हाला तिकोना पेठेत नेण्यासाठी सुमारे 2.5 तास लावतात, तर पुण्यावरून तिथपर्यंत जायला 2.5 तास लागतात। तर तुम्ही जर बाईकने जर गेले तर आरामशीर 1.5 तासात तरी निवांत पोहोचतंय। आता आम्ही भक्तिशक्ती जवळून निघालो होतो, त्यामुळे आम्ही सर्वात पहिले हारशी टेम्पलला गेलो होतो। तिथून जसं की म्हणलं, आम्ही तिथून अचानक प्लॅनहून आम्ही तिथं गेलो। तर अतिशय निसर्गाने नटलेला हा किल्ला आहे आणि पूर्ण जास्त कठीण हा ट्रेकिंगसाठी जास्त कठीण नाही आहे। सपोज एखाद्याला जर जास्त अवघड ट्रेक जमत नसेल तर एक छोटा ट्रेक म्हणून तुम्ही ह्या किल्ल्याला जाऊ शकता, कारण की ह्या किल्ल्यावर जाण्यासाठी 1/4 ते 1.5 तास भरपूर होतो। जर नॉनस्टॉप जर तुम्ही चालले तर आरामात ट्रेकिंग करत तुम्ही वरती जाता आणि जाताना तुम्हाला वरती जाताना भरपूर म्हणजे छोटे छोटे स्टॉल लागतात, जिथं तुम्ही चहा पिऊ शकता किंवा कणीस वगैरे खाऊ शकता, म्हणजे एक एनर्जी बूस्ट पण होऊ शकते तुमची। तर हा आहे असा किल्ला। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।